फार वाट ठरल्या की एक इटाचा आणि दुसरा कस्तुरबाईचा. आता या दोघीत कोण वाट ठरते ते बघूया. तो सामना शेवटचा. पहिला सवाल टाकत्याल कस्तुरबाई कालगाव करे. एक फेकते सवाल पहिला उत्तर याचे देगा. अरे पोएट्री करत नसेल तर प्रोजा सांगतो. अरे बिया वाचून झाड वाढत नाही. हा आणि एक झाड मातूर बिया शिवाय वाढतय आणि सारा आबाळ झाकून टाकतय. सांगा त्या झाडाचं नाव. आणि जर सुचत नसेल तर तुमच्या या केसानं आमच्या बाईच्या पाया मोरला रस्ता जाळून टाका. रस्ता सांगा. प्रोजा सांगून आलोय पोएट्री करायची नाही. बोल र माझ्या लाडक्या बेने. अरे वाई जरा तोंडाची टवळी बंद कर. का कर का. अरे का काय बाईचा जबाब ऐक. आता काय करू. हू काय कर तुझ्या बिनबियाचे बुरकुंडे बुरकुंडे. ढग बनत्या आणि सगळे आबाळावर पसरत्या. असं आणि त्याच ढगाची सावली समज पृथ्वीवर पडते. असं असं आणि तेच पावसाचं झाड वाढत्या बिनबिया खत हे असतं. आता कळलं का. आता ऐक आमच्या इताबाईचा सवाल. डिंकडी चंद्रावरती डाग कशाचा. अग ऐक चंद्रावरती डाग कशाचा. काळा काळा राही ग छाप सशाचा की हरिणीचा. सांग शोधनी बाई ग. सांग शोधनी बाई ग. सांग शोधनी बाई. माझ्या नारी हे माझ्या सखये. माझ्या नारी तुग माझ्या रंग तुग. माझ्या नारी तुग माझ्या रंग तुग. अरे जंजिरे. अरे फुटू दे की तुझी बाटली फुई फाट करून. चंद्रावर डाग असत की नाही. पुढे म्हणते हरणाचा छाप आहे. पुढे म्हणते सश्याचा छाप आहे. होय की नाही. मग खरा त्यांचा सांगू. अरे येड्या गणपती देवान. गणपती देवान म्हणजे तू नव. मग गणपती देवान हाणला असेल चांदाला हरणाच्या कातड्यानं तवा तसा छाप उमटलाय. होय का नाही. गे सावा घेते गा. रात विसावा घेते.
कसा हाणला इटा बाईच्या पाठीत आमच्या बाईनं बघ का? अरे गंपा राहत आणि चाल राजा राणी दिसभर रंग करतात आणि राहती राहत राणी चांदाच्या छातीवर मान टेकून निसतीया. भले भले ह्याला म्हणायची आयडियाची कल्पना. कल्पनेची आयडिया नवा नवा आयडियाची कल्पना भरपूर. अरे गंपा तो चांदावर काळा डाग दिसतोय तो का हरणाचा छाप न हो किस्सा शतक ठसा न हो. अरे त्यो तर काळ्या रातीच लांबलच केस आहे ती चांदाच्या छातीवर. कळलं का तुला? काका आता हिच्यावर चढव तुझा सवाल. ऐका पानवेड्याचा पिंक लोचनी काजळ लागे ओठे ग अन भाळावरती मेंदी ल्याला कसा सांग जग जेठी ग कसा सांग जग जेठी ग कसा सांग जग जेठी कसा सांग जग जेठी कसा सांग जग जेठी ग कसा सांग जग जेठी ग. अरे ए माझ्या जंजिऱ्या काय रे गप्पा ऐकलंस का देवाचं ध्यान? होय होय ऐकलं. आईला कुणाच्या? अरे तुला सांगतो रे. अरे येड्या पानाचं पिंक डोळ्यात हा वट्टावर काजळ आणि कपाळावर बिंदी. अरे येड्या सगळ्याच गोष्टी पत्ता चुकलेल्या बघ. अशा अवस्थेत किसन भगवान रामाच्या पारी घरी परत आलं आणि ते का आलं कसं आलं ते सांगतोस का रे माझ्या तुझ्या भोपळ्या? आत्ता सांगतो रे माझ्या दोडक्या. सांग कस्तरी बाई सांग. काय सुचत नाहीस? अरे तुला र तुम्हाला रे अगं चिमण्यानं तुम्हाला गेली का आता इज्जत सगळी कामात गेली. बाईक बाईक कस्तरी बाई नाही म्हणजे गावलं का देवाचं मेकअप नाही. ऐका पंच मंडळी ऐका कस्तुरी बाईने काय उत्तर सुचत नाही. कस्तुरी बाई आडल्या ती तर आमच्या इटाबाई देऊ देत का सवालाचं उत्तर? हा हा देऊ द्या. हा इटाबाई द्या सवालाचं उत्तर. ऐका श्री कृष्णाचे नयन मनोहर राधा चोरती रात्री ग तिच्या मुखीचा पिंक राहिला श्री कृष्णाच्या नेत्री ग राधेचे ही चुंबे डोळे परत फेडिने जग जेठे तिच्या नेत्रीचे काजळ पुरले श्री कृष्णाच्या देव उत्तर
नाही उंगत नाही अरे जलजीरा तुझा भाला बघ पाक हात सोडा आता त्याच्यात आमच्या इटा बाई बर्फाचा खरा टाकतात बघ अरे गा आधी चालू आहे गारेगार आणि त्यात वर बर्फाचा तुकडा होय असू दे माझ्या सोन्याच्या तुकड्या ऐका माय बाप ऐका दुसऱ्या दिवशी सवाराला या बाई आडल्या ती तर आमच्या इटा बाई देऊ देत काय उत्तर हा देऊ देत बाई द्या उत्तर जी